आज अगदी घरातल्याच साहित्यात म्हणजे घरात जे साहित्य आहे त्याच ते साहित्यात मस्त खमंग कुरकुरीत गोल गरगरीत आणि काटेदार आपण चकली बनवणार आहोत वेगळी अशी पूर्वतयारी करायची काही गरज नाही शंभर टक्के तुमची ही चकली अगदी परफेक्ट होणारच ती कुठे तुटणार नाही किंवा तेलात ते विरघळणार नाही किंवा मऊ पडणार नाही अगदी योग्य प्रमाणात बनवा चकली परफेक्ट होणारच आणि अशा चकल्या बनवून तुम्ही दुपार संध्याकाळच्या वेळेला काही जर खायचं असेल तर असं बनवून तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता बनवून मस्त डब्यात ठेवायच्या कधीही खाऊ शकता म्हणजे दिवाळीलाच बनवलं पाहिजे असं नाही कधीही बनवू शकतो आपण आणि कधीही खाऊ शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलंय एक कप डाळवं म्हणजेच फुटाणे सहज दुकानात कुठेही मिळतात ते आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं जितकं बारीक करता येईल तितकं हे बारीक करायचं तर इथे मी त्याची पावडर करून घेतलेली आहे आता हे आपण घालायचं चाळणीत आणि चाळून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवताना जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं आणि आता हे आपण चाळून घेऊया चाळल्यानंतर याचे जे मोठे मोठे तुकडे आहेत ते आपण फेकून द्यायचे किंवा परत तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवू शकता आणि आता आपण यात घालायचं तांदळाचं पीठ तर तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप फुटाण्याच्या डाळीचं पीठ आपण घेतलं आहे तर त्याला तीन कप तांदळाचं पीठ घ्यायचं नंतर त्यात आपण काही पावडर मसाले आपण घालूया तर एक ते दीड चमचा मी त्यात घातला आहे ओवा नंतर त्यात घालायचं लाल मिरच पावडर तुम्हाला किती हवी तेवढी तुम्ही घाला एक चमचा धणे पावडर घालायची एक चमचा जिरे पावडर घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आपण त्यात थोडीशी हिंग घालायची आणि मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि एक ते दीड चमचा आपण घालायची पांढरी तीळ अख्खं जिरंसुद्धा तुम्ही अर्धा एक चमचा यात घालू शकता आता हे सर्व पावडर मसाले पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे पिठाला सगळीकडे जे मसाले आपण घातलेले आहेत ते सगळीकडे व्यवस्थित लागतील तर हाताणी आपण मिक्स करून घेऊया नंतर आपण त्यात घालायचं तेल तर इथे मी अर्धा वाटीत तेल घेत घेतलेला आहे कडकडीत गरम केलं नंतर त्याला गार केलं थंड करायचं आणि हे अर्धा वाटी तेल आपण या पिठात घालायचं नंतर हे तेल पिठात आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून सगळीकडे व्यवस्थित हे तेल पिठामध्ये व्यवस्थित लागायला हवं तरी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर यात पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी कसं घ्यायचं गरम पाणी घ्यायचं पण खूप अगदी कडकडीत गरम पाणी घ्यायचं नाही की हाताला चटके लागतील हाताला सहन होईल एवढं गरम पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं पण खूप सैलसर पीठ मळायचं नाही आणि खूप घट्ट पण पीठ मळायचं नाही खूप अगदी सैलसर पीठ मळलं तर काय होणार चकलीला काटे येणार नाही आणि खूप घट्ट जर पीठ मळलं तर मग काय होतं चकली पाडताना त्या तुटतील किंवा मग आपण तेलात टाकायसाठी जेव्हा चकली उचलू तेव्हा सुद्धा ते तुटू शकतात त्यामुळे खूप अगदी घट्ट पण येणे अगदी खूप अगदी सैलसर पण पीठ मळायचं नाही तर इथे मी सुरुवातीला पिठाचा गोळा करून घेतलेला आहे पिठाचा गोळा केल्यानंतर एक दोन एक मिनिट पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला चकले करताना पीठ मळायची गरज नाही तर एक दोन एक मिनिट आपण पीठ मळून घेऊया नंतर याचा एक गोळा करून घ्यायचा आणि यावर झाकून एक पाच मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवूया जा त्यापेक्षा जास्त नाही कारण या झटपट होणाऱ्या चकल्यात फटाफट होतात फारसा वेळ लागत नाही तर एक पाच मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आणि इथे मी घेतलंय दोन प्लेट आणि चकलीचा सा साचा घेतलाय तर त्याला मी आतून तेल आधीच लावून घेतलेलं आहे आणि त्यात घालायचं पीठ तर एका वेळेला जेवढं मावेल तेवढं पीठ आपण त्यात घालायचं आणि बंद करून घ्यायचं झाकण आणि आता आपण त्या चकल्या पाळूया तर मी प्लेटवर करणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल कुठला पेपर असेल त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला प्लेटवर नसेल किंवा एखादी मोठी प्लेट असेल त्यावरही तुम्ही करू शकता म्हणजे एका वेळेला जास्त होतील तर मस्त अशा चकल्या आपण पाळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता सहज होत आहे कुठे त्या तुटत नाही आहेत आणि मस्तच गोल झालेत आणि त्याला छान काटे आलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सुद्धा करून घेऊया सहज सोपी झटपट होणारी आहे कुठली पूर्वतयारी करायची आपल्याला गरज नाही फटाफट या चकल्या होत्यात तर अशाच आपण थोड्या करून ठेवूया म्हणजे एका वेळेला आपल्याला तळायला बऱ्या होते आणि जर तुम्हाला प्लेटवर नसेल जमत तर तुम्ही पेपरवर सुद्धा करू शकता पेपरवर सुद्धा व्यवस्थित फटाफट होतात मी काही अशा पेपरवर केलेल्या आहेत आणि आता आपण या तळून घेऊया तर गॅसवर मी ठेवलं आहे तेल तर तेल सुरुवातीला व्यवस्थित गरम करायचं नंतर गॅस मिडियम करायची मिडियम गॅसवर आपल्याला या तळून घ्यायच्या अगदी अलगत चकली आपण तेलात सोडायची तेलात चकली सोडल्यानंतर लगेच तिला हलवायची नाही थोडा वेळ ती तशीच राहू द्यायची आणि तुम्ही बघू शकता चकली आपण जेव्हा तेलात घातली तेव्हा किती बबल्स आलेत हे बबल्स कमी होतपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची दोन्ही साईडने बबल्स कमी झाले आणि चकली जेव्हा खाली तळाला येते तेव्हा समजायचं की चकली आपली व्यवस्थित तळल्या गेलेली आहे आणि आता ही आपण काढून घ्यायची गे गॅस मिडियम ठेवायची गॅस वाढून ठेवायची नाही आणि गॅस अगदी कमी करायची नाही खूप कमी गेले तर काय होणार चकली आपल्या तेल तेल पकडून ठेवतील आणि त्या तेलकट होतील तर दुसरीसुद्धा आपण असेच करून घेऊया तेला सोडल्यानंतर थोडा वेळ तशीच ठेवायची नंतर दोन्ही साईडने तिला तळून घेऊया आणि ही सुद्धा चकली बघा आपली मस्त तळल्या गेलेली आहे आणि ती ते तेलातच छान अशी कुरकुरीत झाली आहे कुठे अशी मऊ पडली नाही आहे किंवा कुठे तुटली नाही आहे आणि एका वेळेला तुम्ही चार पाच चकल्या सुद्धा तळू शकता जर कढई मोठी असेल तर तुम्ही चार पाच चकल्या तळू शकता पण चकली तळताना अगदी खूप खूप कढईमध्ये खूप चकल्या आपण तळायच्या नाही कारण काय होतं खूप जर कळीत गर्दी केली तर मग चकलीचा जो आकार आहे तो बिघडतो त्यामुळे दोन किंवा तीन एवढ्याच चकल्या एका वेळेला तळायच्या तर ह्यासुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया आणि ते मस्त खमंग कुरकुरीत अगदी घरच्या साहित्यात बनलेल्या चकल्या आपल्या तयार आहेत झटपट होतात शंभर टक्के गॅरंटी कुठेही त्या तुमच्या फेल होणार नाही तर झटपट तुम्हीसुद्धा ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा